आणि आजचा हा एपिसोड मी नेमकी ही महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झामिनेशन आणि त्यातल्या त्यात त्याचा जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा जो पेपर होता त्याच्याशी संबंधित थोडक्यात मी चर्चा करणार आहे. गेल्या एक वर्षातल्या वेगवेगळ्या चालू घडामोडींशी संबंधित जे प्रश्न त्या ठिकाणी आले होते त्याची मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. पण या भागाचं विशेष असं की ही सर्व परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होते आणि ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे या परीक्षेमध्ये जे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न हे साधारणतः आपल्याला ते कळत नाहीत. पण मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे ही परीक्षा दिलेले लोक जे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे प्रश्न या ठिकाणी मिळालेले आहेत त्या आधारावर या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं याची चर्चा मी आजच्या भागामध्ये करणार आहे. आपला मुख्य फोकस हा जी के आणि करंट अफेअर्स थोडक्यात चालू घडामोडींशी संबंधित जे वेगवेगळे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले होते त्याच्याशी संबंधित असणार आहे. आणि आपल्याला माहीतच आहे बऱ्याचशा ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात बरेचसे जे प्रश्न असतात चालू घडामोडींशी संबंधित एका परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न त्याच धर्तीवर दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आजूबाजूला होणाऱ्या ज्या असतात त्यांच्याशी संबंधित प्रश्न त्यावर आपली नजर असणं आवश्यक आहे. मग कुठले महत्त्वाचे प्रश्न जे आहेत या जनरल नॉलेजच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आले होते तसं जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल जर पाहिलं तर जनरल नॉलेजचा पेपर तसा काही फारसा अवघड असा नव्हता, अतिशय सोपा असाही नव्हता, पण ज्याला आपण म्हणू मीडियम डिफिकल्टी लेवल, मॉडरेट डिफिकल्टी लेवल अशा प्रकारचा हा पेपर या ठिकाणी होता. आणि मग या पेपरमध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इतिहासाशी संबंधित जे प्रश्न विचारले होते अतिशय सोपे असे काही प्रश्न या ठिकाणी आले होते, ज्यामध्ये काही समाजसुधारकांशी संबंधित प्रश्न होते, भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी आहे त्याच्याशी काही संबंधित प्रश्न जे आहे या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. ज्योग्राफी ज्याला आपण भूगोल म्हणू तर भूगोलाशी संबंधित सुद्धा मुख्यतः आपण ज्याला लोकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणू की वेगवेगळे ठिकाणं त्याच्याशी संबंधित प्रश्न हे काही या ठिकाणी विचारण्यात आले होते. त्याचबरोबर यामध्ये ज्याला आपण म्हणू सौर माला किंवा आपल्याला सोलार सिस्टम जी आहे वेगवेगळ्या प्रकारची जी ग्रह आहेत त्याच्याशी संबंधित सुद्धा एक दोन प्रश्न ज्योग्राफीमध्ये यामध्ये विचारण्यात आले होते. इकॉनॉमी अर्थव्यवस्था याचा जर आपण विचार केला तर मुख्यतः काही नवीन योजना आणि सर्वात महत्त्वाचं बऱ्याचशा बँकिंग रिलेटेड टर्मिनॉलॉजीज किंवा बँकिंगशी संबंधित वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार या परीक्षेमध्ये होता. ही परीक्षा मुख्यतः लॉशी संबंधित आहे, विधीशी संबंधित आहे, म्हणून या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्याला आपण म्हणू लीगल नॉलेज, थोडक्यात भारतीय राज्यघटना, त्यातल्या त्यात भारतीय न्यायव्यवस्था, भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून भारताची न्यायव्यवस्था याच्याशी संबंधित बरेचसे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे करंट अफेअर्स, चालू घडामोडी यांचा देखील यामध्ये समावेश होता. मग महत्त्वाचे जे प्रश्न हे 50 प्रश्न, त्यापैकी ऑलमोस्ट 40 ऑड क्वेश्चन्स जे आठवतात त्या प्रश्नांशी संबंधित चर्चा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. एक प्रश्न विचारण्यात आला होता की सध्या चर्चेत असणारा धोम डॅम, DHOM जे धरण आहे, धोम धरण हे कावेरी कृष्णा नदीवर आहे आणि हे कृष्णा नदीवरचं धरण कुठल्या राज्यात आहे असा तो प्रश्न होता. आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये चार पर्याय देण्यात आले होते. मित्रांनो, धोम डॅम जो आहे, धोम धरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या वाईजवळ कृष्णा नदीवर बांधलेलं हे धोम डॅम आहे. बऱ्याच वेळेस जे आहे कन्फ्युजन, जर आपल्याला माहीत नसेल मग कृष्णा रिव्हर म्हटल्यामुळे जे आहे कुठेतरी आंध्र प्रदेश आपल्या मनात येईल, तेलंगणा आपल्या मनात येईल, कर्नाटका आपल्या मनात येईल आणि महाराष्ट्र, हे चार ऑप्शन्स होते. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर जे आहे ते महाराष्ट्र हे याच्यातलं बरोबर आन्सर आहे. आणखीन एक प्रश्न जो याच्याशी संबंधित विचारण्यात आला होता तो होता एका नॅशनल पार्कशी संबंधित, ज्याला आपण म्हणू की राष्ट्रीय उद्यान. आणि आपल्याला माहीत आहे की किबुल लामजाओ, अतिशय फेमस अशा प्रकारचं किबुल लामजाओ नॅशनल पार्क आहे आणि बऱ्याचशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये हा प्रश्न वेळोवेळी विचारण्यात आलेला आहे. कारण हे भारतातलं एकमेव असं फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे, ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क इन इंडिया. तर हे किबुल लामजाओ नॅशनल पार्क हे कुठल्या राज्यात आहे
अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता. आणि त्याचे जे ऑप्शन्स होते त्या ऑप्शन्समध्ये चार नॉर्थ ईस्ट स्टेट्सची नावं त्या ठिकाणी होती. आसाम हा एक ऑप्शन होता, अरुणाचल प्रदेश हा एक ऑप्शन होता, त्रिपुरा हा एक ऑप्शन होता आणि मणिपूर हा एक ऑप्शन होता. किबुल लामजाओ नॅशनल पार्क हे मणिपूर या राज्यामध्ये स्थित आहे हे उत्तर आपल्याला माहीत पाहिजे. आणखीन एक जो प्रश्न विचारण्यात आला होता तो म्हणजे मॉर्निंग स्टार अँड इव्हिनिंग स्टार, आपल्या सौरमालेतला असा कुठला ग्रह आहे ज्याला आपण मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार अशा प्रकारची जी आहे उपमा देतो याच्याविषयी एक प्रश्न आला होता. आणि चार वेगवेगळे ऑप्शन्स होते आणि त्या चार ऑप्शनपैकी बरोबर उत्तर जे आहे इट इज द प्लॅनेट व्हीनस. व्हीनस प्लॅनेट इज ऑल्सो नोन ॲज मॉर्निंग स्टार अँड इव्हिनिंग स्टार. हे सुद्धा जे आहे थोडंसं एक ज्योग्राफीशी संबंधित असा हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता. आणखीन एक जो प्रश्न विचारण्यात आला होता तो होता नंबर ऑफ, देर वेर नंबर ऑफ क्वेश्चन्स रिलेटेड विथ इलिजिबिलिटी ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस. कारण मी जसं म्हटलं लॉशी संबंधित ही परीक्षा होती आणि मग सुप्रीम कोर्टचा जज बनण्यासाठी काय वेगवेगळ्या पात्रता लागतात त्याच्याशी संबंधित चार पाच महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते विचारण्यात आले होते. कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड नॉलेज त्या ठिकाणी अपेक्षित त्या ठिकाणी होतं. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो विचारण्यात आला होता जो बँकिंगशी संबंधित होता तो म्हणजे DSIB, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने DSIB अशा प्रकारचा बँकांचा दर्जा कुठल्या कुठल्या बँकांना दिलेला आहे. डोमेस्टिकली SIB अशा बँकांचा दर्जा कुठल्या कुठल्या बँकांना दिलेला आहे हा प्रश्न होता. आणि त्याच्याशी संबंधित चार वेगवेगळे पर्याय होते. याचं बरोबर उत्तर जे आहे ते म्हणजे HDFC, ICICI आणि SBI या तीन बँका ज्या आहेत त्या तीन बँकांना नुकताच RBIने, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने DSIB हा दर्जा दिलेला. याचा अर्थ काय, या अशा प्रकारच्या बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मानते की या अतिशय महत्त्वाच्या बँका आहेत भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये. दे कांट फेल, म्हणजे आमच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा या बँकांवर मोठा विश्वास आहे. आणि जर या बँका फेल गेल्या, इन द सेन्स या बँका तोट्यात गेल्या, या बँका बुडीत खात्यात गेला, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अतिशय गहरा परिणाम होईल असा याचा ओव्हरऑल अर्थ. तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने DSIB हा दर्जा कुठल्या कुठल्या बँकांना देण्यात आला होता हा प्रश्न होता, ज्याचं उत्तर आहे HDFC, ICICI आणि SBI या बँका. आणखीन एक कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला होता की भारताचं जे पहिलं फायनान्स कमिशन वित्त आयोग जो होता, तर त्या भारताच्या पहिल्या वित्त आयोगाची स्थापना कोणी केली. हु अपॉइंटेड दी फर्स्ट फिनान्स कमिशन इन इंडिया. मित्रांनो, पहिला वित्त आयोग असो का नुकताच असणारा 15वा वित्त आयोग असो, वित्त आयोग ही जी संकल्पना आहे किंवा ही जी संस्था आहे ती भारतीय राज्यघटनेनुसार कलम 280 असणारी अशा प्रकारची ही संस्था आहे जी केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे टॅक्सेस आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन, उनका बंटवारा किस तरह से होना चाहिए, इसके बारे में ॲडवाईस देने का काम, याच्याशी संबंधित सल्ला देण्याचं काम फायनान्स कमिशनद्वारा केलं जातं. आणि सगळ्यात पहिलं जे फायनान्स कमिशन होतं, वित्तीय आयोग होता, त्याची सुद्धा स्थापना भारताचे राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया अपॉइंट्स दी फिनान्स कमिशन. मग ते पहिला वित्त आयोग असो का आत्ताचा जो आहे 15वा वित्त आयोग असो, वित्त आयोगाची स्थापना ही नेहमी प्रेसिडेंट ऑफ इंडियाद्वारे होत असते, हे त्याचं उत्तर आहे. एक प्रश्न जो होता तो मागच्या एका वर्षामध्ये काही महिन्यांपूर्वी जी स्कीम भारत सरकारतर्फे आली होती ज्यामध्ये MSME सेक्टर जे आहे, मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे लघु उद्योग आहेत आणि त्या लघु उद्योगांना वित्त पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने जी स्कीम सुरू केली होती, तर त्या स्कीम अंतर्गत अशी ती स्कीम होती की एक तासाच्या आत जर तुमचे सगळे डॉक्युमेंट जर उपलब्ध असतील, तर भारत सरकारने अशा प्रकारची स्कीम सुरू केली होती की एक तासाच्या आत, 60 मिनिटांच्या आत तुम्हाला जे आहे लोन, त्या व्यवसायाला कर्ज देण्यात येईल. तर प्रश्न याच्याशी संबंधित विचारण्यात आला होता की कर्ज कुठपर्यंत, इन द सेन्स व्हॉट इज दी अप्पर लिमिट ऑफ गेटिंग दी लोन इन दिस पर्टिक्युलर स्कीम. एका तासाच्या आत जास्तीत जास्त कुठपर्यंत लोन देण्याची ही योजना होती. आणि मग त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स होते आणि त्याचं
बरोबर उत्तर जे आहे अप टू रुपीज 1 करोड. 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज 1 तासाच्या आत उपलब्ध करण्याची करून देण्याची भारत सरकारची ही लघु उद्योगांसाठीची योजना होती. त्याच्याशी संबंधित सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. 2 प्रश्न समाजसुधारकांशी संबंधित विचारण्यात आले होते. त्यातला एक प्रश्न होता की महात्मा ज्योतिबा फुले, अतिशय सोपा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कुठल्या संस्थेची स्थापना केली आणि 4 ऑप्शन होते आणि त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे सत्यशोधक समाज. त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो विचारला होता तो होता आर्य समाजाशी संबंधित आणि त्या प्रश्नामध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा हा तो प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला जसं माहीत आहे महर्षी दयानंद सरस्वती हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. काही प्रश्न जे काही आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर राष्ट्रीय चालू घडामोडींशी संबंधित होते त्या प्रश्नांचा सुद्धा या परीक्षेमध्ये समावेश करण्यात आला होता. एक प्रश्न जो विचारण्यात आला होता तो होता आंतरराष्ट्रीय बाबींशी संबंधित आणि अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न होता की नुकतंच जे आहे वायरलेस चार्जिंग स्टेशन फॉर इलेक्ट्रिक टॅक्सीज म्हणजे संपूर्ण जगामध्ये असं कुठलं पहिलं शहर आहे ज्या ठिकाणी वायरलेस चार्जिंग स्टेशन त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत इलेक्ट्रिक टॅक्सीसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नॉर्वेची राजधानी ओस्लो. ओस्लो या ठिकाणी जे आहे वायरलेस चार्जिंग स्टेशन फॉर इलेक्ट्रिक टॅक्सीज हे जे आहेत ते उभारण्यात आलेले आहेत. बाकी ऑप्शन्समध्ये नॉर्वेमधले ऑप्शन्स होते, युरोपमधले ऑप्शन होते आणि अमेरिकेमधले ऑप्शन होते, पण याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ओस्लो, नॉर्वे. आणखीन एक अतिशय इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारण्यात आला होता की 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये 200 मिलियन टनपेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 200 दशलक्ष एवढ्या वजनाचं कार्गो मूव्हमेंट, थोडक्यात मालवाहतूक करणारं भारतातलं कुठलं पहिलं बंदर होतं, विच वॉज द फर्स्ट पोर्ट इन इंडिया विच हॅज क्रिएटेड द रेकॉर्ड इन इयर 2018-19 टू हॅव द मुवमेंट ऑफ मोर दॅन 200 मिलियन टन कार्गो. आणि मग त्यामध्ये जे वेगवेगळे ऑप्शन्स होते त्या ऑप्शनमध्ये एक शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड होतं, एक माझगाव डॉक यार्ड लिमिटेड होतं, एक जे आहे अदानी पोर्ट अँड SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन होतं आणि आणखीन एक ऑप्शन होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन. अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी हे रेकॉर्ड केलेलं आहे ज्यामध्ये मोर दॅन 200 मिलियन टन कार्गो मुवमेंट इन इयर 2018-19 ही जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे. यासुद्धा प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो या ठिकाणी विचारण्यात आला होता तो होता मैत्री ब्रिजशी संबंधित. आपल्याला माहीत आहे की हा सर्वात मोठा असा सस्पेन्शन ब्रिज आहे जो भारतामधल्या लेह आणि लद्दाख या ठिकाणी उभारण्यात आला. तर अशा सर्वात मोठ्या लॉंगेस्ट सस्पेन्शन ब्रिज इन लेह अँड लद्दाख याच्याशी संबंधित मैत्री ब्रिज हा कुठल्या नदीवर बांधण्यात आला हा प्रश्न त्या ठिकाणी होता. आणि त्याच्या ऑप्शनमध्ये झांस्कर रिव्हर, नुब्रा रिव्हर, इंडस रिव्हर, ब्रह्मपुत्रा रिव्हर हे ऑप्शन्स होते आणि याचं बरोबर उत्तर जे आहे दॅट इज इंडस रिव्हर म्हणजे थोडक्यात सिंधू नदीवर बांधण्यात आलेला हा मैत्री ब्रिज आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि हा सुद्धा बराच फेवरेट क्वेश्चन आहे वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आणि सध्या ही आंतरराष्ट्रीय संघटना खूप चर्चेमध्ये. बिमस्टेक, BIMSTEC, बिमस्टेक या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये जी उपस्थित राष्ट्र आहेत तर त्या राष्ट्रांमध्ये खालीलपैकी कुठल्या राष्ट्राचा समावेश नाही अशा प्रकारचा हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं जे वेगवेगळे ऑप्शन्स होते त्या ऑप्शनमध्ये एक ऑप्शन होता तो म्हणजे चीन, बांगलादेश, भूतान, चीन आणि म्यानमार या 4 ऑप्शनपैकी कुठला देश हा बिमस्टेक या ग्रुपचा पार्ट नाही हा प्रश्न होता आणि याचं बरोबर उत्तर आहे चीन. चीन हा देश जो आहे बिमस्टेक या संघटनेचा कॉम्पोनंट नाही अशा प्रकारचं जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. एक कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड अतिशय साधा सोपा प्रश्न विचारण्यात आला होता की जे राज्यपाल महोदय असतात त्यांचा साधारणतः कार्यकाल किती असतो. हा कार्यकाल फिक्स्ड जरी नसला तरी साधारणतः तो 5 वर्ष
असा हा कार्यकाल असतो, याच्याशी संबंधित एक प्रश्न होता. त्याचबरोबर ज्यावेळी हायकोर्टच्या जजची अपॉइंटमेंट करायची असते तर त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती कोणाशी कन्सल्ट करतात, कोणाशी चर्चा करतात, अशा प्रकारचा प्रश्न होता. आणि जे ऑप्शन्स दिले होते त्या ऑप्शनमध्ये आपल्याला जसं माहिती आहे भारताचे राष्ट्रपती चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड गव्हर्नर ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट, त्या राज्याचे राज्यपाल आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्याशी चर्चा करून, यांच्याशी सल्ला मसलत करूनच त्या राज्यामध्ये असणाऱ्या हायकोर्टच्या चीफ जस्टिसची जी आहे नेमणूक करतात, अशा प्रकारचा तो प्रश्न होता. आणखीन एक महत्त्वाची बाब जी यामध्ये विचारण्यात आली होती ती म्हणजे एक्सरसाइजेस, आर्मीचे एक्सरसाइजेस, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लष्कराच्या कवायती होतात त्याच्याशी संबंधित हा प्रश्न होता. आणि या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं होतं की ऑसिंडेक्स, ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यामध्ये जी लष्करी कवायत झाली ज्याचं नाव आहे ऑसिंडेक्स, तर ऑसिंडेक्स ही एक्सरसाइज, ही लष्करी कवायत कुठे झाली, आणि त्याच्यात चार ऑप्शन्स होते आपल्याला माहिती आहे ती भारतामध्ये झाली आणि कुठे झाली ती विशाखापट्टणम, विशाखापट्टणम या ठिकाणी ऑसिंडेक्स ही एक्सरसाइज त्या ठिकाणी झाली. त्याचबरोबर आणखीन एक जो प्रश्न होता बोल्ड कुरुक्षेत्र, झांसीजवळ बबीनामध्ये बोल्ड कुरुक्षेत्र नावाची एक लष्करी कवायत झाली आणि प्रश्न होता ही लष्कर कवायत कुठल्या दोन राष्ट्रांमध्ये झाली. ऑप्शनमध्ये होते इंडिया अँड थायलँड, इंडिया अँड सिंगापूर, इंडिया अँड म्यानमार, इंडिया अँड श्रीलंका. तर याचं बरोबर उत्तर आहे भारत आणि सिंगापूर, इंडिया आणि सिंगापूर यांच्यामध्ये झालेली ही द्विपक्षीय अशा प्रकारची एक्सरसाइज ज्याचं नाव आहे बोल्ड कुरुक्षेत्र. इतिहासाशी संबंधित अतिशय साधे सोपे प्रश्न, क्विट इंडिया मूवमेंट, चले जाओ चळवळ ही केव्हा झाली, याचं उत्तर आहे 1942 याची आपल्याला कल्पना आहेच. त्याचबरोबर 1857 उठावाशी संबंधित अतिशय साधं सोपा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आला होता की 1857 उठाव जो आहे त्यामध्ये तो सगळा जो कारतुशीशी संबंधित जे प्रकरण झालं होतं तर त्यामध्ये त्या उठावामध्ये कोणाची महत्त्वाची भूमिका होती, मंगल पांडे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे, साधं सोपं प्रश्न त्या ठिकाणी होता. त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी, मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांचा मृत्यू झाला तर अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मस्थान कुठलं होतं अशा प्रकारचा प्रश्न होता. आणि त्यामध्ये ऑप्शन्स होते लखनौ, इंदौर, ग्वालियर आणि दिल्ली. आणि मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ग्वालियर. ग्वालियर हे अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं हे बर्थ प्लेस किंवा जन्मस्थान. दोन तीन प्रश्न जे आहेत ते FSSAI म्हणजे फूड सेफ्टी आणि स्टँडर्डायझेशनशी संबंधित ऑथॉरिटी ऑफ इंडिया जी आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया या नावाची संस्था जी आहे, या संस्थेनं एक ज्याला आपण म्हणू ट्रान्सफॅट, या ट्रान्सफॅटला कमी करण्यासाठी जे एक प्रकारचं कॅम्पेन किंवा एक प्रकारची जी जागृती मोहीम राबवली त्याच्याशी संबंधित थीम कुठली असा तो प्रश्न होता. ट्रान्सफॅट कमी करण्यासाठी जी मोहीम राबवली तर त्या कॅम्पेनचं थीम, त्या कॅम्पेनचा मंत्र काय होता, चार वेगवेगळे ऑप्शन्स दिले होते आणि त्याचं बरोबर उत्तर आहे हार्ट अटॅक रिवाइंड. हार्ट अटॅक रिवाइंड इज रिलेटेड विथ दी कॅम्पेन बाय FSSAI ऑन रिड्युसिंग ट्रान्सफॅट्स इन डायट. आणखीन एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला होता की कांकरिया लेक भारताच्या या FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया नावाची जी संस्था आहे तर तिने जे एक प्रकारचा सर्वे केला आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणजे रस्त्यावरचं खाणं आहे पण ते जे आहे हायजिनिक आहे, क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून जे आहे भारतामध्ये कांकरिया लेक, या कांकरिया लेकला जे आहे मान्यता दिली. प्रश्न होता की ही कांकरिया लेक जी क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे ती कुठे आहे. वेगवेगळे ऑप्शन्स होते गुजरातमधलं वडोदरा, गुजरातमधलं अहमदाबाद, कलकत्ता आणि दिल्ली. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे कांकरिया लेक अहमदाबादमध्ये, अहमदाबाद इज क्लीन स्ट्रीट फूड हब. त्याचबरोबर एक प्रश्न जो विचारण्यात आला होता की रिसेंटली कुठल्या राज्यानं जे आहे एज्युकेशनल क्रायटेरिया ठेवला होता, पंचायती राज इन्स्टिट्यूट ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला जे आहे काही शैक्षणिक पात्रता असावी अशा प्रकारचा नियम होता, तो नियम हटवला तर ते राज्य कुठलं असा तो प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थान या देशाने, राजस्थान या राज्याने जे आहे रिमूव्ह केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे एज्युकेशनल क्रायटेरिया फॉर पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता, पार्कर सोलार प्रोब हे जे आहे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी असणारं हे पार्कर सोलार प्रोब हे जे आहे कुठल्या देशाने जे आहे पाठवलं आहे, कुठल्या संस्था जी आहे याच्याशी संबंधित संशोधन करत आहे. आणि त्याच्या ऑप्शनमध्ये होतं इस्रो भारताची, नासा अमेरिकेची, युरोपियन स्पेस एजन्सी आणि युनायटेड अरब इमिरेट्स सौदी अरेबिया त्यांची स्पेस एजन्सी. याचं बरं करेक्ट उत्तर आहे नासा. अमेरिकेची जी स्पेस एजन्सी आहे त्या नासाद्वारे पार्कर सोलार प्रोब हे जे आहे केलं जातं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे या प्रश्नांचं स्वरूप होतं. काही स्टॅटिक जी के आधी जे साधे सोपे असे हिस्ट्री आणि ज्योग्राफीशी संबंधित प्रश्न जर आपण एन सी आर टी चांगल्या प्रकारे वाचला असेल आणि दररोज जर न्यूजपेपर आपण वाचत असू आसपास होणाऱ्या ज्या घटना त्याचबरोबर काही बेसिक मॅग्झिन्स करंट अफेअर्सची जर आपण चाळली तर ह्या 50 प्रश्नांपैकी 40+ तुम्हाला प्रश्न जे आहेत ते इझिली यायला काही हरकत त्या ठिकाणी नसावी. मी पर्पजफुली आजचा एफर्ट यासाठीच ठेवला की हे प्रश्न जे आहेत ते बाहेर येणार नाहीत, पण नेमके जे प्रश्न आले होते ते किती साधे सोपे होते. आणि तुम्हाला कल्पनासुद्धा येईल काही एपिसोड्स आपण मागच्या 2-3 महिन्यांमध्ये घेतले होते करंट अफेअर्सशी रिलेटेड, त्यातलंसुद्धा बरंचसं मटेरियल हे जे आहे या प्रश्नांच्या स्वरूपातून तुम्हाला उत्तरांसाठी कामाला येईल.